चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रतिभा धानोरकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रपूर शहरातील कोहिनूर ग्राउंड गांधी चौक येथून रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला. या शक्तीप्रदर्शन रॅलीमध्ये आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शन करत असताना आपल्याला माहित आहे, काल मी फक्त फॉर्म टाकला आणि आज सगळे थळागळातून येणारे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित आहे. मी ज्या पक्षाकडून उमेदवारी घेतली त्या पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात जातीवाद अजिबात चालत नाही आणि आमची लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीची लढाई आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी ही लढाई आहे. त्याच्यामुळे जातीचं कुठलंच राजकारण या संपूर्ण पार्टीमध्ये केलं जाणार नाही. आपण बघितलं असेल की माझ्या राजकीय विरोधक म्हणून जे समोरचे कॅन्डिडेट आहे, अनेक वर्षापासून या चंद्रपूर जिल्ह्यातून राजकारण करत आहे, पण विकासावर बोलत असताना खऱ्या अर्थानं लोकांना ज्याची गरज आहे तो विकास त्यांनी केला का ते त्यांनी स्पष्टपणे सांगावं. आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हा आहे. मोठमोठे उद्योग धंदे या जिल्ह्यात आहे. कोळशाची मोठ्या प्रमाणात निर्मिती या जिल्ह्यात होते, विजेची निर्मिती होते. तरी पण देश पातळीवर जाऊन 2 नंबरचा जिल्हा म्हणून आज चंद्रपूर जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत आपण बघत आहे. असे अनेक प्रलंबित असणारे विषय जे आहे तो अजेंडा घेऊन मी निवडणुकीला समोर जाणार आहे.